प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये वाजत गाजत महायुतीच्या भाजपचे ऐरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार आमदार गणेश नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. ऐरोलीच्या सेक्टरच्या 4 येथील स्वर्गीय काळू राघव सोनवणे मैदानातून रॅली निघाली. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमदार श्रीकांत भारतीय, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, शिवसेनेचे नामदेव भगत, माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र खरत, आमदार रमेश पाटील, महेश खरे, युवा नेते संकल्प नाईक यांच्यासह महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. वाजत गाजत सर्व पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. महायुतीच्या विजयाच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी गणेश नाईक यांनी मंदिरांमध्ये दर्शन घेतले. महिला भगिनींनी त्यांचे औक्षण केले. नवी मुंबईला विकसित आणि सुरक्षित ठेवणारे नेतृत्व सादर आमदारपदी कायम राहावे अशा भावना यावेळी कार्यकर्ते आणि नागरिकांनी व्यक्त केल्या.